जारंडेश्वर साखर कारखान्यावरील कारवाई ही तर सुरुवात आहे. राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून कवडीमोल किमतीला ताब्यात घेतलेल्या सर्व साखर कारखान्यांची आणि सूतगिरण्यांची चौकशी तपास यंत्रणांच्या रडारवर आहे, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात बोलताना दिलाय. राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या सहकारी साखर कारखान्यांना तोट्यात दाखवायचं, राज्य सहकारी बँकेने तो जप्त करून लिलाव काढायचा. लिलाव 200 कोटी 300 कोटी 400 कोटीची प्रॉपर्टी असेल तर 15 कोटी, खोटं नाही बोलत आहे, कारण आज मी पुन्हा अमित भाईंना दुसरं पत्र लिहितो आहे की या सगळ्या ऑप्शनमध्ये घेतलेल्या सगळ्या कारखान्यांची चौकशी लावा. 15 कोटीला ऑप्शन, 200 कोटीची प्रॉपर्टी आणि मग त्याच कारखान्यावर नंतर 300 कोटीचं बँकलोन, आणि ज्याचं व्हॅल्युएशन 15 कोटी झालं त्याला बँकलोन नंतर 300 कोटी कसं मिळणार पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचं. आणि त्यामुळे हा हिमनगाचं टोक आहे, टोक जरंडेश्वर मोठी यादी आहे. आणि काय काळजी करू नका, ही सगळी यादी बाहेर येईल. मी आज अमितभाईंना पत्र लिहिणार आहे आणि मी कोणाला धमकी देत नाही, म्हणजे मुळात माझ्या बोलण्यातून धमकी कशी काय रिफ्लेक्ट होते मला कळत नाही, पण सर्वसामान्य माणसाची आता ही मानसिक गरज निर्माण झालेली आहे. काय चाललं आहे काय हा खेळखंडोबा? त्यामुळे जरंडेश्वरची तर 65 कोटीची प्रॉपर्टी जप्त झाली, त्याचा सगळा व्यवहार ऑन पेपर आला की हा कारखाना कोणाचा, शालिनीदेव पाटलांचा, मग तो लॉसमध्ये कसा दाखवला गेला, ऑप्शन कसं निघालं, कमी अमाऊंटला ऑप्शन कसं घेतलं, कोणत्या कंपनीने घेतलं, कोण डायरेक्टर आहे, हे सगळं निघालं. पण जरंडेश्वर पुरता हा विषय मर्यादित नाही. हा राज्य सहकारी बँकेने मोठ्या प्रमाणावर कारखाने मातीमोल किमतीने विकले, त्या सगळ्याची इन्क्वायरी झाली पाहिजे.